विविध मागण्यांसाठी जिल्ह्यातील कंत्राटी स्वच्छता सेवकांनी 10 एप्रिलला येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दुपारी 12 वाजतापासून उपोषण सुरू केले आहे. जिल्ह्यात कंत्राटी पद्धतीने 2008 ते 2016 या कालावधीत कंत्राटी सुरक्षा रक्षक व त्यानंतर 2016 पासून कंत्राटी स्वच्छता सेवक या पदावर एकूण 44 सेवक अत्यल्प मानधनावर कार्यरत होते. मात्र जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या 16 मार्चच्या पत्रानुसार सदर कंत्राटी सेवकांची सेवा समाप्त करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. मात्र गेल्या 9 वर्षापासून भविष्याचा विचार करीत अत्यंत कमी मानधनावर सेवक प्रामाणिकपणे काम करीत राहिले असून शासनाने अचानक घेतलेल्या या निर्णयामुळे आमच्यावर उपासमारीची वेळ आल्याचे जिल्हाधिकारी यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे. या पार्श्वभूमीवर सिंदखेड राजा, मेहकर, देऊळगाव राजा, मोताळा, देऊळगाव मही, धाड, चिखली, लोणार बीवी, लाखनवाडा, जळगाव जामोद, वरवट बकार तसेच मलकापूर रुग्णालयातील कंत्राटी स्वच्छता सेवकांनी 10 एप्रिल पासून उपोषणाला प्रारंभ केला आहे. आणि कंत्राटी स्वच्छता सेवक म्हणून काम करतो. मागील 10 वर्षापासून आम्ही कंत्राटी बेसिसवर काम करत आहे आणि आज दिनांक 1 एप्रिल 2004 मार्चपासून शासनाने एक आमच्या सेवा ह्या खंडित केलेल्या आहे. तर शासनाला आमची एक अशी खळखळीची विनंती आहे की आम्हाला पुनर्नियुक्ती देऊन आमच्या वर झालेली जी उपासमारीची वेळ आहे त्याचा पूर्णपणे विचार करून आम्हाला पुनर्नियुक्ती. कर्मचारी स्वच्छता सेवक म्हणून काम करीत आहे. कंत्राटी बेजवर 6000 रुपयावर थोड्या पैशात आम्ही नोकरी शासनाला सेवा देत असून तरी पण शासनानं आमच्यावर न विचार करता आमच्या सेवा एकदम खंडित केल्या आणि आम्हाला उपासमारणाची वेळ आणली. आम्ही आज उपोषण करीत आहे पण आमच्या जर का शासनानं आमच्या मागण्या पूर्ण नाही केल्या तर आम्ही उपोषण मागं घेणार नाही.